सोलापूरची वरदायी समजले जाणारे उजनी धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे बंड गार्डन मधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यानं जलसाठा वाढत आहे सोलापूरची जीवनदायी समजलं जाणारं उजनी धरण शंभर टक्के भरण्याच्या वाटेवर आहे हो गुरुवारी सकाळपर्यंत उजनीची पाणी पातळी नव्वद टक्क्यांच्या वर गेली आहे सध्या दौंड येथून पाच हजार चारशे तर बंड गार्डन मधून सात हजार आठशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे उजनी धरणाच्या वरील सर्व धरणं शंभर टक्क्यापर्यंत भरली आहेत परंतु उजनी धरण लाभ क्षेत्रात मनावताचा पाऊस न झाल्यानं यंदा उजनी धरण भरण्यास उशीर होत असल्याचं चित्र दिसत आहे गेल्या वर्षी उजनी धरण ऑगस्ट महिन्यातच पूर्ण क्षमतेनं भरलं होतं दरम्यान उजनी धरण भरत आल्यानं भीमा आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे त्याचबरोबर सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही वर्षभरासाठी मिटणार आहे